बाबा आमटे आदरणीय बाबा आमटे नेहमी म्हणायचे की आनंदवन बन करणं हा आमचा उद्दिष्ट आहे. म्हणजे काय आनंदवन बंद करणं? म्हणजे ज्या दिवशी कुष्ठरोगी बंद होतील त्या दिवशी आनंदवनची गरज आपल्याला राहणार नाही असा त्याचा अर्थ होतो. तसंच ज्या दिवशी समानता पूर्णपणे एस्टॅब्लिश होईल त्या दिवशी आपल्याला आरक्षणाची गरज राहणार नाही असा रावळजींचं म्हणणं असंच होतं, दुसरं काही नव्हतं. पण विपर्यास ही जी मंडळी आता सत्तेत आहे ते विपर्यास करतात. मग ते पंतप्रधान असो किंवा मग अमित शहाजी असो होम मिनिस्टर किंवा आमचे आदरणीय मुख्यमंत्री असो एकनाथ शिंदे साहेब किंवा फेक नरेटिव्हचे बादशहा आमचे बंधू आदरणीय फडणवीस साहेब असो, खरं तर असे फेक नरेटिव्ह करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या, हे असे पोलिसांनी पण ह्याच्यावर कटाक्षानं काळजी ॲक्शन घेण्याची गरज आहे. तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही आणि देशही माफ करणार नाही. एक लक्षात ठेवा, राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नाही.